की स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा याची जी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधली रोल मॉडेल्स आहेत त्याचं पण जणू एक सिंबल शरद जोशींच्या रूपाने आहे. आपलं प्रत्येकाचं सुद्धा काम आहे की असं जीवनाच्या आपल्या क्षेत्रामध्ये आणि किमान कोणत्या तरी एका क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे ही आपली इथून पुढची वाटचाल आहे. 1980 चं सगळं दशक शरद जोशींचा भारतावर ठसा आहे. भीक नको हवे घामाचे दाम ही शरद जोशींनी शेतकऱ्याला घोषणा दिली शिकवली. मला जन्मात कधी विसरता येत नाही की 3 सप्टेंबर म्हणजे शेतकरी संघटनेचे नेते असामान्य विचारवंत शेतकऱ्याला संघटित करता येतं असं अशक्य काम ज्यांनी शक्य करून दाखवलं त्या शरद जोशींची ही जन्मतारीख आहे. महान माणूस जीवन व्यक्तिमत्व करिअर घडवण्याची त्रिसूत्री विचारांची 3 सगळ्यात बेसिक सूत्र स्वतःला ओळख त्यानुसार तुझं जीवनातलं क्षेत्र निवड आणि निवडलेल्या त्या किमान एका क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत हो याचा एक सगळ्यात आदर्श म्हणजे स्वतः शरद जोशीच आहेत. आपोआप जुळून आलेला योग. शिक्षण त्यांचं महाराष्ट्रातलं. 1956 मध्ये त्यांनी UPSC दिली त्यावेळी आणि जी काही रँक होती आणि त्यानुसार त्यांचा सर्व्हिसचा चॉईस तो होता इंडियन पोस्टल सर्व्हिस. शरद जोशींचे वडील पोस्ट खात्यात होते त्यामुळे मुलाकरताच म्हणून त्यांचं स्वप्न की आपण ज्या खात्यामध्ये काम केलं त्याचा हा एक वरिष्ठ मोठा अधिकारी झाला असं व्हावं म्हणून त्यांनी इंडियन पोस्टल सर्व्हिस निवडली. त्या इंडियन पोस्टल सर्व्हिस मध्ये सुद्धा त्यांनी उत्तम आणि प्रतिभावंत असं काम केलं. एक प्रकारे वडिलांची इच्छा म्हणून त्यांनी इंडियन पोस्टल सर्व्हिस निवडली पण त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे तर आपण जे पत्त्या मागे पिनकोड असतो ना आपला पुणे 411030 समजा तर ही पिन कोडची सिस्टीम सुरू करण्यामध्ये शरद जोशींचाही फार मोठा वाटा आहे. असं इंडियन पोस्टल सर्व्हिस मध्ये 10 वर्ष काम केल्यावर तिथल्या उत्तम कामामुळेच त्यांची निवड झाली इंटरनॅशनल पोस्टल युनियन ती युनायटेड नेशन्स खाली येते IPU आणि त्यांचं पोस्टिंग झालं स्वित्झर्लंड मध्ये बर्न या ठिकाणी. आपल्या उत्तम आणि प्रतिभावंत कामाचा ठसा त्यांनी तिथे सुद्धा उमटवला पण तिथे काम करतानाच त्यांना लक्षात आलं की जगातले विकसित औद्योगिक देश जगातल्या अविकसित आणि मुख्यतः कृषी प्रधान देशांचं कसं शोषण करतात. त्यांना हे पण लक्षात आलं की नुसतं जगातले औद्योगिक दृष्ट्या विकसित देश जगातल्या अविकसित म्हणजे कृषी प्रधान देशांचं शोषण करतात असं केवळ नाहीये तर त्या त्या देशाच्या अंतर्गत सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये एका एकसंध अर्थव्यवस्थेच्या अंतर्गत सुद्धा त्या देशातली औद्योगिक क्षेत्र म्हणजेच मुख्यतः शहरी क्षेत्र ही त्या देशांतर्गत सुद्धा असलेल्या शेती ग्रामीण क्षेत्राचं शोषण करतात.
तसं यावर अर्थशास्त्रामध्ये पुस्तकं पण लिहिली गेलेली आहेत. पण शरद जोशी मग नुसतं समजून थांबले नाहीत किंवा फार तर अर्थशास्त्रावरची त्यांनी म्हणून पुस्तकं केवळ वाचली असं नाही, किंवा पुस्तकं वाचली तर मग आता त्या अर्थशास्त्रावरची व्याख्यानं त्यांनी दिली असंही नाही. चांगली असलेली सुखाची डॉलर मध्ये पगार मिळणारी नोकरी सोडली आणि आपली पत्नी आणि मुलींना घेऊन इकडं भारतात महाराष्ट्रात पुण्याच्या जवळ चाकणच्या जवळ आंबेठाण म्हणून गाव आहे आतमध्ये, नाशिककडे जाताना चाकणला जर डावीकडे वळलो आपण तर 6 किलोमीटरवर आतमध्ये आंबेठाण गाव आहे. तिथे शरद जोशींनी ठरवून जिरायती जमीनच विकत घेतली, सगळा पैसा त्या जिरायती जमिनीमध्ये ओतला हे ठरवून, हातापाशी काही उरलं नाही. शरद जोशींनीच सांगितलेलं आहे की परतीची वाट शिल्लक राहता कामा नये म्हणून मी असलेले सगळे पैसे त्या जिरायती जमिनीमध्येच ओतले आणि स्वतः शेती करायला सुरुवात केली. त्यामध्ये पहिल्या मोसमामध्ये जो भाजीपाला आला शेतामध्ये तो स्वतः शरद जोशी घेऊन चाकणच्या बाजारामध्ये विकायला गेले. भाजीपाला म्हणजे नाशिवंत माल, त्यामुळे गोदामात तो ठेवता येणं शक्य पण नाही, तशा कोल्ड स्टोरेजच्या व्यवस्था पण नाही, तो आहे त्या विशिष्ट दिवसात विकला गेलाच पाहिजे. मग याचा फायदा घेऊन व्यापारी शेतकऱ्याला पडत्या भावानी तो विकत घेतात आणि विकणं भाग आहे, मजबुरी आहे. असं शरद जोशींनी ते स्वतः विकलं आणि तिकडून पुन्हा आंबेठाणकडे परतत असताना त्यांचं जे एक उत्तम प्रशासकीय अधिकारी, उत्तम स्वतः अर्थशास्त्रज्ञ हे गणित डोक्यात करत होते की आपल्या त्या जिरायती शेतामध्ये जे पहिलं पीक आलं त्याला आपल्याला जो काही भाव मिळाला त्याच्यानंतर हा शेतीचा व्यवहार काय होतोय. आणि त्या चाकण आंबेठाण रस्त्यावर अख्ख्या भारताच्या काय नीट समजून उंजूननी शब्द वापरतोय, जगाच्या शेतीमध्ये क्रांती होईल असा जणू तो साक्षात्कारी क्षण त्यांच्या समोर अवतरला. तिकडे आलेलं पहिला भाजीपाला चाकणच्या बाजारात विकून परतताना की आपल्याला हा सगळा शेतीचा व्यवहार तोट्यात जातोय आणि शेतमाल पिकवायला येणारा खर्च म्हणजे उत्पादन खर्च, प्रोडक्शन कॉस्ट, आणि बाजारामध्ये प्रत्यक्ष मिळणारी किंमत म्हणजे प्राइस, हिच्यामध्ये तफावतच आहे. शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये माल पिकवायला खर्च जास्ती येतोय आणि त्याला बाजारभाव प्रत्यक्षात कमी मिळतोय, म्हणजे शेती झालाय आतबट्याचा व्यवहार. आणि अर्थातच शरद जोशींच्या प्रशासकीय अधिकारी आणि अर्थशास्त्रज्ञ मेंदूला हे कळत होतं की यामागे सरकारी धोरण आहेत, शेतीविषयक सरकारी धोरण आहे. तर मग त्या साक्षात्कारी क्षणानंतरही शरद जोशी नुसते थांबले नाहीत, मग त्यांनी एक पहिला प्रश्न हाती घेतला स्थानिक पातळीला, कांद्याचा भाव. कांदा अख्ख्या भारतामध्ये पिकणारा एकूण कांदा, तर त्यापैकी सुमारे 70% कांदा हा नाशिक पासून पुण्यापर्यंतचा जो घाटमाथा आहे सह्याद्रीचा त्यावर पिकतो. आणि सरकारनी त्यावर्षी कांद्याचे भाव आखून दिले होते, कारण त्यावेळी जी आपण समाजवादी अर्थव्यवस्थेची सूत्र स्वीकारत होतो त्याच्यात अर्थव्यवस्थेवर पकड सरकारची, तर एकतर सरकारने आखून दिलेला तरी भाव, किंवा तुमच्या शेतामध्ये कांदा पिकला की खुल्या बाजारामध्ये मिळेल त्या भावानी तो विका. तर त्यावर्षी 3 रुपये क्विंटल मिळत होता भाव. शरद जोशींनी सगळं गणित मांडलं आणि सरकारकडे मागणी केली की कांद्याला 80 रुपये क्विंटल मिळायला पाहिजे भाव, 80 रुपये. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव, रेम्युनरेटिव्ह प्राइसेस फॉर ऍग्रीकल्चरल गुड्स, ही जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा हे डायग्नॉसिस की शेती क्षेत्राचं हे डायग्नॉसिस करून प्रत्यक्ष मागणी मांडणारे शरद जोशी पहिले. आणि ते नुसती मागणी मांडून नाही थांबले, त्यांनी आंदोलन उभं केलं. तर तो घाटमाथ्यावरचा कांदा
बैलगाड्या किंवा ट्रॅक्टर्समध्ये भरून पुण्यामध्ये तो नाफेड नॅशनल ॲग्रिकल्चरल इंटू ब्रॅकेट मार्केटिंग कोऑपरेटिव्ह मार्केटिंग ब्रॅकेट कम्प्लीट फेडरेशन, तर नॅशनल ॲग्रिकल्चरल फेडरेशन म्हणून सहज बोलताना त्याचा उल्लेख नाफेड होतो. तर कांद्याचा शेतकरी आणून तो कांदा नाफेडला घालत होता. तर पुन्हा एकदा की महाराष्ट्र आणि भारत आणि जगाच्या इतिहासात शेतकऱ्याच्या आंदोलनाचं टेक्निक तंत्र म्हणून पहिल्यांदा केलं गेलं 1979 मध्ये, तो म्हणजे चाकणपाशी इंद्रायणी नदीवर जो पूल आहे तो शेतकऱ्यांनी अडवला. इतिहासातला पहिला रास्ता रोको आहे, पहिला रास्ता रोको आहे की तो अडवला आणि सांगितलं की आम्हाला 80 रुपये क्विंटलला भाव पाहिजे. टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, त्यावर्षी तर सरकार गडबडूनच गेलं की हे सगळं काहीतरी नवीनच प्रकार होता. कांद्याला 80 रुपये क्विंटल भाव मिळाला. त्या आंदोलनामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून जवळनं सहभागी पण होतो. मी स्वतःला असा भाग्यवान पण मानतो की शरद जोशींचा खूप उत्तम सहवास मला लाभलेला आहे. IAS होण्यापूर्वी त्या शेतकरी आंदोलनात मी माझ्यापरीने जमलेला कार्यकर्ता म्हणून भाग पण घेतला आणि IAS झाल्यानंतर मसुरीला प्रशिक्षणाच्या काळामध्ये अभ्यासाला कोणता तरी एक विषय घेऊन त्यावर अभ्यास निबंध रिसर्च पेपर लिहायचा असतोय तो विषय मी घेतला की त्यावर्षी म्हणजे हे वर्ष 1979-80 यावर्षी कांद्याला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये काय बदल झाला याचं संशोधन करूनचा पेपर. तो अत्यंत पॉझिटिव्ह बदल होता आणि पुढचं 1980 सगळं दशक शरद जोशींचा भारतावर ठसा आहे. मग उसाचं आंदोलन आहे, मग तंबाखूचं आहे, मग दुधाचं आहे, मग शरद जोशींवर कोणी आरोप केले की हे फक्त कॅश क्रॉप रोख पिक त्याच्या शेतकऱ्याकरताच आंदोलन करतात म्हणजे काय की फक्त श्रीमंत शेतकऱ्याकरता करतात. वाक्य अजिबात खरं नव्हतं, पण शेवटी हाताला लागणारी सगळी साधनं वापरायची. फार शरद जोशींची जात काढण्यापर्यंत सुद्धा गेलं. यातली एकही गोष्ट शेतकऱ्यांनी ऐकली नाही, कारण आपण ज्याला सामान्य शेतकरी समजतो आणि तेव्हाच काय आजही बहुधा एक टिपिकल शहरी गैरसमजूत आहे की शेतकरी म्हणजे अशिक्षित असतो, मागासलेला असतो, अंधश्रद्धांनी भरलेला असतो, जातीपातीत फुटलेला असतो, सगळे गैरसमज आहेत. शेतकरी अत्यंत बुद्धिमान आहे, त्याला शरद जोशी जे अर्थशास्त्र सांगत होते ते बरोबर समजलं आणि बघता बघता ही चळवळ बनली अखिल भारतीय. तिची दखल घेऊन सरकारला धोरण बदलावी लागली. ते पंतप्रधान राजीव गांधी असताना आधी केंद्र सरकारच्या कृषी खात्यामध्ये जो कृषी मूल्य आयोग ॲग्रिकल्चरल प्राइसिंग कमिशन असायचं त्यामध्ये शरद जोशींच्या या आंदोलनाची योग्य दखल घेऊन पंतप्रधान राजीव गांधींनी एक बदल केला, तो म्हणजे आयोगाचं नाव म्हणजेच कार्य बदललं. आता तेव्हापासून आयोगाचं नाव आहे CACP, कमिशन ऑन ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राईस. ॲग्रिकल्चरल प्राइसिंग कमिशनच्या जागी नाव कमिशन ऑन ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राईस. हा नुसता शब्दांचा खेळ नाही आहे किंवा वेगवेगळी इंग्लिश अल्फाबेट्स फक्त असे उलटून पालटून मांडण्याचाही खेळ नाही आहे. शेतीविषयक धोरणांच्या मधल्या सर्वात मूलभूत बदलाचं ते लक्षण आहे की आता शेतमाल उत्पादन खर्चावर आधारित ठरवले जातील. भीक नको हवे घामाचे दाम ही शरद जोशींनी शेतकऱ्याला घोषणा दिली, शिकवली आणि त्यामागचं अर्थशास्त्र मांडलं की शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव हवा. त्यांनी सुरू केलेलं काम अजूनही संपलेलं नाही, पण आज आपण त्यांची आठवण काढतो आहोत. ती जुळून आलेलं निमित्त की अधिष्ठान मालिका आणि तिचं होणारं पहिलं सत्र 3 सप्टेंबरला होत आहे. पहिल्या सत्राचा विषय साध्या सोप्या मराठी ओळीमध्ये सांगता येतो की सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे अरे तू स्वतःला ओळख.
अगं तू स्वतःला ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ, आत डोकावून पहा आणि तुझ्या जीवनाची इमारत तुला कळलेली स्वतःची ओळख यावर उभी कर. तुझं जीवनाचं क्षेत्र त्यानुसार निवड, त्या पहिल्या सूत्रानुसार स्वतःची ओळख. आणि मग ज्याला मी नेहमी वर्णन केलं की खरं चॅलेंज, खरं आव्हान, खरी तपश्चर्या आहे तिसरं सूत्र, म्हणजे अशा रीतीने स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे. तर त्याचा आदर्शच शरद जोशींच्या रूपाने आहे. म्हणून बिलकुल मला अत्यंत आनंदाने माझ्या मनात खात्री आहे की एक प्रकारे हा त्यांचा जन्मदिवस आणि त्यांची आठवण करूनच सांगून द्यावं की स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा याची जी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधली रोल मॉडेल्स आहेत त्याचं पण जणू एक सिंबल शरद जोशींच्या रूपाने आहे. म्हणून त्यांचं स्मरण की स्वतःला ओळखून निवडलेलं क्षेत्र आणि आता त्या निवडलेल्या म्हणजे किमान एका क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे हे शरद जोशींच्या रूपाने समोर आणूयात. आणि आपलं प्रत्येकाचं सुद्धा काम आहे की असं जीवनाच्या आपल्या क्षेत्रामध्ये आणि किमान कोणत्या तरी एका क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे ही आपली इथून पुढची वाटचाल आहे. एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स ओन चोजन वॉक ऑफ लाईफ.